हाऊ टू ओव्हरकम ऑल दिस क्रेविंग्स हे सगळे आपण अवॉइड करू शकतो किंवा कमी करू शकतो. सगळ्यात महत्वाचं माइंडफुलनेस असणं गरजेचं आहे. किती खायचं, कसं खायचं, केव्हा खायचं, या सगळ्या गोष्टी आपल्याला थोड्याशा मर्यादित असणं गरजेचं आहे किंवा विचार करणं गरजेचं आहे खाण्याआधी. नंबर टू, सगळ्यात महत्वाचं जो ज्याबद्दलचे क्रेविंग्स आहेत त्या सगळ्या वातावरणाशी किंवा त्या खाऊच्या डब्यापासून आपल्याला लांब थोडंसं राहायचं आहे, म्हणजे आपली चिटिंग होणार नाहीये. नंबर थ्री, डिलेड ग्रॅटिफिकेशन. म्हणजे काय तर आपण खाणार आहोत, आपल्याला खायचं आहे पण आत्ता खायचं नाहीये आणि त्यामुळे होणार काय आहे तर तुम्ही काही टार्गेट सेट केलं की असं अमुक अमुक झाल्यानंतर खाऊया तर त्याने होणार काय तर त्याची तीव्रता त्या सगळ्या क्रेविंग्सची कमी होईल. फाय द ट्रिगर, भूक आहे का तहान आहे हे ओळखणं पण तितकंच गरजेचं आहे जर आपल्याला क्रेविंग्स ओव्हरकम करायचे. दी ऑप्शन्स जर आपण या सगळ्या क्रेविंग मध्ये जर फाइंड आउट केले तर आपली खूप मोठी मदत होऊ शकते आणि आपण ओव्हर इटिंग पासून किंवा बिंज इटिंग पासून लांब राहू शकतो. तर त्याची जी लिस्ट आहे, क्रेविंग कुठले स्पेसिफिक होतात आणि त्यावेळेला आपल्याला काय खायचं आहे याची लिस्ट मी डिस्क्रिप्शन मध्ये देते, ती नक्की बघा. आणि लास्ट पॉइंट, आपण कोणाची तरी मदत घेतली पाहिजे अकाउंटेबिलिटी ठेवायला. फ्रेंड, फॅमिली मेंबर्स या सगळ्यांना तुम्हाला अकाउंटेबल होल्ड करायला सांगा, म्हणजे होणार काय तर तुमची तुम्ही ऑफ ट्रॅक होणार नाही आहात आणि तुमचे हे सगळे क्रेविंग्स योग्य पद्धतीने हँडल केले जाणार आहेत. सो या सगळ्या ट्रिक्स नक्की अप्लाय करा. थँक्यू सो मच अँड बाय.